एंटरटेनमेंट प्राइवेट लिमिटेड द्वारा प्रस्तुत डार्लिंग मराठी मूवी आने वाले 10 दिसंबर को महाराष्ट्र में रिलीज होने जा रही है। उसी के चलते आज डार्लिंग मूवी की स्टारकास्ट प्रमोशन के लिए नागपुर पहुंची थी। इस दौरान हमारे संवाददाता क्षितिजा देशमुख ने खास बातचीत की है, आइए डालते हैं एक नजर। राज्य सरकार ने सिनेमा घरों को खोलने की घोषणा की है, उसके बाद बॉलीवुड के साथ साथ मराठी सिनेमा में भी खुशी का माहौल है। हिंदी और मराठी के प्रोडक्शन हाउस ने सही मायने में फिल्मों का प्रदर्शन लगभग शुरू कर दिया है। पिछले साल से रिलीज का इंतजार कर रही फिल्मों की तारीखों का एक के बाद एक ऐलान किया जा रहा है। लोकप्रिय मराठी फिल्म डार्लिंग की रिलीज डेट का भी ऐलान कर दिया गया है। डार्लिंग 10 दिसंबर 2021 को रिलीज होने वाली है। फिल्म डार्लिंग की घोषणा के बाद से ही यह फिल्म इंडस्ट्री के साथ साथ दर्शकों के बीच चर्चा का विषय बन गया है। इस फिल्म का निर्देशन समीर पाटिल ने किया है। आज तक समीर ने हमेशा ऐसी फिल्मों का निर्देशन किया है जो अपनी अनूठी शैली में मराठी के क्षितिज को व्यापक बनाती है, वर्तमान विषयों की तुलना में विभिन्न विषयों से निपटाती है। तो बेशक फिल्म डार्लिंग से सभी की उम्मीदें जगी है। लॉकडाउन की वजह से देरी से चल रहे डार्लिंग के ट्रेलर को भी दर्शकों से तूफानी प्रतिक्रिया मिली है। इस फिल्म का टाइटल सॉन्ग है डार्लिंग टू या ये है प्यार। डार्लिंग ने संगीत के माध्यम से भी प्रशंसकों का दिल जीता है। फिल्म मनोरंजन के साथ साथ जानकारी देने का भी प्रबंधन करती है। फिल्म में पहली बार परब और रुतिका श्रोत्री मुख्य भूमिका में नजर आएंगे। प्रथमेश और रुतिका की जोड़ी इससे पहले फिल्म टकाटक में नजर आई थी। अब एक बार फिर दर्शकों को इस दहाड़ती जोड़ी की ऑन स्क्रीन केमिस्ट्री देखने को मिलेंगी। फिल्म का निर्देशन करने के साथ साथ समीर पाटिल डार्लिंग भी लिखेंगे। सबसे पहले फिल्म में रितिका के साथ निखिल चौहान, मंगेश कदम, आनंद इंगले मुख्य भूमिका में हैं। चिनार मंगेश संगीत की जोड़ी ने फिल्म के गानों के लिए टोन सेट किया है। डार्लिंग सेवन हॉर्स एंटरटेनमेंट प्राइवेट लिमिटेड पार्ट की फिल्म्स एंड मोशन पिक्चर्स के बैनर तले निर्माता अमित धुपे, अजय ठाकुर, विजय शलाका और निखिल खजिंदर द्वारा निर्मित है। सेवन हॉर्स प्राइवेट लिमिटेड एंटरटेनमेंट द्वारा प्रस्तुत मराठी चित्रपट जो है डार्लिंग हा लवकरच आपल्या भेटीला येतो आहे आणि त्याचे स्टारकास्ट जी आहे ही नागपूरमध्ये आली आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। माझ्यासोबत आहे निखिल चव्हाण, जो विक्या नावाने जो आहे लागिरे झालेजीमध्ये खूप महाराष्ट्र त्याला त्या नावाने ओळखतो। काय सांगशील निखिल, तुझी ही डार्लिंग चित्रपटातील भूमिका कशी आहे? कारण तू विक्या जो होता तो एकदम साधा भोळा होता अगदी, तर काय सांगशील? नाही, डार्लिंग माझी फर्स्ट फिल्म आहे, त्यामुळे मी खूप जास्त एक्साइटेड आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे विक्यासुद्धा प्युअर होता आणि राजाभाऊ जे कॅरेक्टर मी प्ले करतो डार्लिंगमध्ये तेसुद्धा प्युअर आहे। आता विक्याला तर त्याचं प्रेम लागिरेमध्ये मिळालं नव्हतं, बघूयात आता डार्लिंगमध्ये काय घडतं त्याचं। नाही पण खूप मजा आली होती, कारण का फुल लेंथमध्ये मूवी होती, माझी फर्स्ट मूवी होती आणि रितिका, प्रथमेश अजून बरेच कास्ट होते आणि कसलेले ॲक्टर्स होते ज्यांनी ऑलरेडी ब्लॉकबस्टर दिलेले आहेत आणि असं त्यांच्यामध्ये मी होतो। पण खूप 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 प्रेशर आलं होतं माझ्यावर, मानसिक ताण होता माझ्यावर। रितिका मलाही मानसिक ताण, नाही नाही एकंदर खूप मजा आली आणि हसत खेळत शूट झालं। आता बघूयात, कोविड आणि इतक्या सगळ्यानंतर आता ती फायनल रिलीज होतीये। बऱ्याच लोकांना वाटलं होतं की फिल्म रिलीज होऊन गेली आहे, कारण का पहिले डेट होती 12 जून आणि नंतर 26 जानेवारी, आणि पण कोविडच्या ह्या सगळ्या गोष्टींमुळे ती रिलीज झाली नाही, पण आता फायनली होतीये। सो होपिंग फॉर द बेस्ट। 10 डिसेंबर ती सांगायची गरज नाही, माहिती आहे सगळ्यांना। दगडू जो महाराष्ट्राला परिचित आहे, दगडू प्रथमेश आपल्यासोबत आहे। प्रथमेश, काय सांगशील तू डार्लिंगबद्दल? याआधी तू आणि रितिकाने सोबत काम केलेलं आहे, या चित्रपटाबद्दल काय सांगशील? नेमकी कुठली भूमिका तुझी कशी आहे? माझं कॅरेक्टरचं नाव तुषार असं आहे आणि खूप म्हणजे माझ्या जवळचं कॅरेक्टर आहे, कारण मी बऱ्याच गोष्टी समीर सरांशी डिस्कस करून बऱ्याच गोष्टी त्याच्यात ॲड केलेल्या आहेत। म्हणजे त्याच्या हातातनं बऱ्याच गोष्टी निसटतात किंवा पडतात, असं बरंच काय काय त्याच्यावर नशीबच त्याचं वाईट आहे मुळात। आणि त्याला एक मुलगी आवडते बबली नावाची, जी त्याला इकडे तिकडे तिकडे इकडे नाचवत असते बिचारी, आणि त्याच्या बिचाऱ्याचे हाल होतात। आणि तो कसं म्हणजे त्या तिचंही त्याच्यावर प्रेम असतं, मनापासून प्रेम असतं, पण तिचं लग्न तिचं म्हणणं असतं की लग्न कर, आणि ह्याचं म्हणणं असतं की आता नको, आणि ती म्हणजे तिला घोड्यावरच चढायचं असतं। मला घोड्यावर हाईट नाही ना तेवढी, त्याच्यामुळे घोड्यावर चढता नाही ना,
पण आमचे असे कॉन्फ्लिक्टमध्ये सुरू असते फिल्म. आणि रितिकाबद्दल सांगायचं झालं तर रितिका फारच गुणी अभिनेत्री आहे आणि मजा आली परत एकदा तिच्यावर काम करताना असं म्हणेन मी. खूप ॲटिट्यूडने भरलेली खूप नाही म्हणजे अगदीच खूपच ॲटिट्यूड, सदाशिवपेठचा ॲटिट्यूड घेऊन. पण मला वाटतं काम करताना ती खूपच सहज काम करते, सुंदर काम करते आणि त्याच्यामुळे आमचे सीन्स फार, आमची केमिस्ट्री टकाटकमध्ये थोडीशी आम्हाला काय म्हणूया टकाटकमध्ये आम्हाला एक कळलं होतं की कशी ती काम करते किंवा कसा मी काम करतो. सो त्याच्यामुळे ईज आता ह्याच्यात करता आलं. निखिल सरांबरोबर माझा एकच एक दोनच सीन आहेत पण मजा आली निखिलबरोबर पण काम करताना, कारण मला सगळ्यात जास्त रिडिंगमध्ये सगळ्यात जास्त आवडलेलं कॅरेक्टर निखिलचं होतं, राजाभाऊचं. कारण मी पहिला प्रश्न विचारला होता की राजाभाऊ कोण करते, मी तुषार करत होतो पण राजाभाऊ कोण करते, राजाभाऊ मला कळलं निखिल करणार आहे. बोललो भारी कडक आणि फार मजा आली राजाभाऊचं. म्हणजे आम्ही सगळ्यांनी कालच फिल्म बघितली सो आणि एक्झिबिटर्सनी पण बघितले जे सिनेमा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत, सो त्यांनासुद्धा सिनेमा आवडलेला आहे. सो येत्या 10 डिसेंबरला डार्लिंग येतो आहे, प्लीज जाऊन बघा थिएटरमध्ये. आणि माझ्या आईबाबांची ॲनिव्हर्सरी आहे त्या दिवशी, सो डेफिनेटली हिट होणारच आहे सिनेमा. रितिका आपल्यासोबत आहे, बबली तुझं कॅरेक्टर आहे. बबली ज्याप्रमाणे नाव आहे तसंच तुझं कॅरेक्टर या मूवीमध्ये आहे का, काय सांगशील? बबलीला मी असं एका शब्दात नाही डिस्क्राईब करू शकत कारण तिला खूप वेगवेगळ्या शेड्स आहेत. मी असं सांगू शकते की ती खूप ओव्हरथिंक करते प्रत्येक गोष्ट, म्हणजे एक्स्ट्रा विचार करते की मी हे करू, हे नको करू, हे केलं तर काय होईल वगैरे वगैरे. त्यामुळे ती सतत त्या विचारात असते. पण त्यामुळे होतं असं की ती काहीतरी निर्णय घेऊन मोकळी होते पण परत त्या निर्णयावरती पुन्हा पहिल्यापासून विचार करू लागते. त्यामुळे अशी थोडीशी कन्फ्युज्ड आहे ती, पण ती तेवढीच लवेबल पण आहे. सॉरी, ती तेवढीच लवेबल पण आहे आणि अशा खूप वेगवेगळ्या तिच्या शेड्स तुम्हाला या फिल्ममध्ये बघायला मिळणार आहेत. आणि तिचं प्रत्येक कॅरेक्टरबरोबरचं जे नातं आहे ते खूप स्पेशल आहे, म्हणजे तिच्या आईबरोबर असेल, तिच्या बाबांबरोबर असेल, ह्या दोघांबरोबर असेल. त्यामुळे असं तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्ही रिलेट करू शकाल असं हे कॅरेक्टर आहे. आणि मला खूप मजा आली ही फिल्म करताना, खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि या दोघांबरोबर प्लस मंगेश कदम सर माझ्या बाबांची भूमिका निभावतात या फिल्ममध्ये, ह्यांच्याबरोबर काम करून मला खूप मजा आली आणि खूप शिकायला मिळालं. आणि प्रथमेशबद्दल वेगळं सांगायचं आहे मला की खरं तर तो खूप मजा करत असतो, खूप मस्ती करत असतो, म्हणजे उगाच काहीतरी खोटं सांगत असतो लोकांना, पण तसा तो मनाने चांगला आहे. बिलकुल. ज्याप्रमाणे आपण आता कॅरेक्टरशी बोललेलो आहे, हा मूवी जो आहे येत्या 10 डिसेंबरला हा रिलीज होत आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये. तुम्ही देखील नक्की बघा आणि सांगा डार्लिंग कसा आहे. कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळसोबत मी क्षितिजा देशमुख, BCN News नागपूर.